विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं याकरता परभणी जिल्ह्यातल्या 78 जिल्हा परिषद शाळांना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 1 कोटी रुपयांचं ई लर्निंग साहित्य देण्यात आलं होतं. मात्र ठेकेदारानं हे साहित्य बसवून दिलं नसल्यानं 78 पैकी 70 शाळातलं हे साहित्य तसंच धुळखात पडू नये. विशेष म्हणजे काम पूर्ण न करताही कंत्राटदाराला पैसे अदा केले गेलेत. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यामधल्या पिंपरी झोला इथली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा 8व्या इयत्तेपर्यंतची आहे. 279 विद्यार्थी असलेल्या या शाळेचा शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. त्यात अजून सुधारणा व्हावी म्हणून परभणी जिल्हा परिषदेनं नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून शाळेला ई लर्निंगचं साहित्य दिलं. शाळेला हे साहित्य पुरवणारा कंत्राटदारच ते शाळेत बसवून देणार होता. मात्र ही अट त्यानं पाळलेली नसल्यानं हे महागडं साहित्य गेल्या 6 महिन्यांपासून अक्षरशः धूळखात पडून आहे. ई लर्निंगसाठी जे साहित्य होतं ते मे महिन्यामध्ये येऊन पडलेलं आहे आणि कंपनीनं किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरानं बसून दिलेलं नाही, त्याच्यामुळं हे सध्या आम्ही बसू शकलो नाही. हे साहित्य बसवण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेला लिखी 2-3 वेळेस कळवलेलं आहे, पण आज पाय तो बसवलेला नाही. आणि आम्ही जे लेकर हे ह्या ई लर्निंगच्या साहित्यापासून शिकण्यासाठी अजूनही वंचित आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांतल्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी परभणी जिल्हा परिषदेनं जिल्ह्यातल्या निवडक आणि दर्जेदार 78 शाळांना प्रत्येकी 1,27,700 रुपये किमतीचं असं 99,60,600 रुपये किमतीचं ई लर्निंग साहित्य मंजूर केलं. प्रोजेक्टर, डिजिटल बोर्ड, LED TV, इन्व्हर्टर आणि बॅटरीसह इतर साहित्याचा यात समावेश आहे. या 78 शाळांना हे साहित्य पुरवायचं कंत्राट नांदेडमधल्या कृष्णा एंटरप्राइजेसला दिलं होतं. मात्र शाळांना नुसतंच साहित्य पुरवून ते बसवून न देताच कंत्राटदार निघून गेला, त्यामुळे 78 पैकी केवळ 8 शाळांनीच हे साहित्य स्वखर्चानं बसवून घेतलं. ई लर्निंगसाठी लागलं साहित्य नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत आम्ही स्वतःच बसवलेले याला, स्वतः आम्ही खर्च ऑप्टरला देऊन खर्च करून घेतलेला आम्ही स्वतः. आम्ही म्हणलं त्या माणसाला, पण ते म्हणले येते ना, म्हणले आज येतील उद्या येतील, म्हणजे आम्हाला असं चालवणार आहे. मग आम्ही घरीच सुरू केलं. किती दिवस? 1 महिना गेला. मग महिना गेला मग सर म्हणले आपण सुरू करू. मग आम्ही मुलीला ते सुरू करू, आम्ही बसून सुरू केलं. 9 डिसेंबर 2016 रोजी जिल्हा परिषदेनं हे कंत्राट कृष्णा एंटरप्राइजेसला दिलं. साहित्य शाळेला पुरवून ते बसवून दिल्यानंतर साहित्याच्या दर्जाबाबतचं शाळेच्या मुख्याध्यापकांचं पत्र कंत्राटदारानं जिल्हा परिषदेत जमा करणं बंधनकारक होतं. त्यानंतरच कृष्णा एंटरप्राइजेसला बिलाची 90% रक्कम जिल्हा परिषद देणार होती. पण गंभीर बाब म्हणजे मुख्याध्यापकांच्या अहवालाशिवाय आणि साहित्य बसवून दिलेलं नसतानाही कृष्णा एंटरप्राइजेसला जिल्हा परिषदेकडून त्यांच्या बिलाची रक्कम मिळाल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य सुभाष कदम यांनी केली आहे. जे साहित्य खरेदी केलं ते शाळेवर नेऊन टाकले गेलं आणि टाकते वेळेस मुख्याध्यापकाला सांगितलं की हे साहित्य आम्ही आणून फिट करून देऊ, इन्स्टॉल करून देऊ. याला साधारणतः 6 महिने झाले, पण आज पावतो त्या संबंधितांनी हे साहित्य येऊन फिट करून दिलं नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे हजारो विद्यार्थी आधुनिक शिक्षणापासून वंचित राहत आहेत. लाखोंचा खर्च पाण्यात, विद्यार्थ्यांची गैरसोय आणि मोठा गैरकारभार असं हे एकंदर चित्र आहे. त्यामुळे आता यावर तातडीनं पावलं उचलून संबंधित दोषींवर कारवाई होणं गरजेचं आहे. गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी.